आपने इनकी मदद की और इस तरह से जो और भी लोग परेशान हैं उनको क्या करना चाहिए मराठी में बताइए। असं आहे की या ठिकाणी हा जो CRZ-चा नियम होता त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की जे 50 मीटरच्या आत आहेत त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं घर जर घेताना पुढे बांधायला ते देऊ नयेच पण परवानगी देऊ नये, परंतु ज्यांनी घरं विकत घेतलेली आहेत जे 10-20 वर्षाचे राहत आहेत आणि ए आणि बी कडून घेतलेलं आहे त्यांनी पैसे दिले आहेत स्टॅम्प ड्युटी भरले आहेत सगळे अधिकृत व्यवहार केलेले आहेत त्यालासुद्धा त्याची ती त्या ठिकाणी हस्तांतरण होत नव्हतं त्याचं ट्रान्सफर होत नव्हती त्याचा परिणाम असा होत होता की त्यांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी नियमाला बांधलं गेल्यामुळे त्रास होत होता, कर्ज मिळत नव्हतं, काही दाखले मिळत नव्हते, वेगवेगळ्या सर्टिफिकेट्स मिळत नव्हत्या आणि त्याला दैनंदिन जीवन जगणं इथल्या माणसाला कठीण झालं होतं केवळ आम्ही अभिहस्तांतरण केलं नाही म्हणून, आणि म्हणून कोर्टाचा अवमानतर होणार नाही आणि तो आदेशाचं पालन करून मधला मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे की घरं तर आम्ही पाडणार नाही आहोत काही झालं तरी जिथे राहत आहेत तिथे, आणि ज्यांनी घर घेतलं आहे त्यांनी ॲफिडेव्हिट करायचं प्रतिज्ञापत्र द्यायचं की पुढे मागे काय झालं तर ते मला बंधनकारक राहील आणि म्हणून या वेळेला त्या ठिकाणी आम्ही ते ट्रान्सफर करण्याचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळे आज जवळजवळ 1,000-1,200 लोकांचा प्रश्न सुटलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आम्ही निर्माण करून दिलेला आहे त्याचं मला समाधान आहे। थँक्यू सर। थँक्यू।